अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। उत्तर महाराष्ट्रात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे। या वाढत्या उन्हामुळे उष्णघाताचे प्रमाणही वाढले आहे। उन्हापासून संरक्षण म्हणून नागरिक शीतपेयांचा आधार घेत असतात, परंतु उन्हात कष्टाची कामे करणाऱ्यांना उष्णघाताचा जास्तच त्रास होत असतो। यासाठी जामनेर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी एप्रिल महिन्यापासूनच उष्णघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे आणि उष्णघाता संबंधीचे संपूर्ण उपचार येथे उपलब्ध आहे। उष्णघाताची लक्षणे, उष्णघात होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी यासंबंधीची माहिती जामनेर तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनय सोनवणे यांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। तसेच उष्णघाताची लक्षणे आढळल्यास उपजिल्हा रुग्णालयात संपर्क साधून त्वरित उपचार घेण्याचे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले आहे। अमनेरमधील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी वाढत्या तापमानामुळे नागरिकांना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। तर आपल्यासोबत सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉक्टर विनय सोनवणेही उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी। सध्या आपल्या अमनेर शहरातील तापमान हे 45 ते 47 डिग्रीपर्यंत आहे। अशा वेळेस लोकांनी उन्हाचा त्रास होऊ नये, उष्माघात होऊ नये याच्याकरता सकाळी हे फक्त आपले कामं उरकून घ्यायचे आणि 1 ते 5 वाजेपर्यंत घराच्या बाहेर निघायचं नाही आहे। अतिशय अर्जंट काम असेल तेव्हा जर बाहेर निघाले असाल तर सोबत पाण्याची बाटली ठेवायची आणि दिवसभरामध्ये त्यांनी लिंबू सरबत, ताक, पन्हं असं पीत राहिलं पाहिजे आणि बाहेर निघताना डोक्याला रुमाल बांधला पाहिजे। आणि दुसरं असं की याची जी लक्षणं असतात ती एक तर डोक्याला तोंडाला कोरड पडणे, अंगामध्ये भरपूर ताप येणे आणि उलट्या होणे अशी जर लक्षणं आढळली एखाद्या पेशंटमध्ये तर त्यांनी त्वरित उपजिल्हा रुग्णालय येथे संपर्क करून आपण आता उन्हाळ्याचा एप्रिल महिन्यापासून उष्माघात कक्ष स्थापन केलेला आहे तर त्या उष्माघाताची संपूर्ण ट्रीटमेंट ही आपल्या उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे उपलब्ध आहे। तरी असे काही लक्षणं जर पेशंटमध्ये आढळले तर त्यांनी त्वरित उपजिल्हा रुग्णालय येथे संपर्क साधायचा आहे। सर, आपण किती टीम तयार केलेल्या आहे की याचा प्रचार प्रसार झाला? याचा प्रचार आणि प्रसार होण्याकरता आपण 3 ते 4 डॉक्टर ऑलरेडी नेमलेले आहेत आणि ते ठिकठिकाणी जाऊन जे अंगणवाड्या वगैरे याला जे स्कूल हेल्थचे डॉक्टर्स व्हिजिट देतात ते पूर्ण जामनेरमध्ये सर्वे करून 3 ANM आपण याच्याकरता नेमलेले आहेत आणि सर्वे केल्यानंतर असे जर काही रुग्ण आढळले एखाद्या याच्यामध्ये गल्लीमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये किंवा शाळेमध्ये तर ते इथे त्यांची रेफर करण्याची व्यवस्था करतात। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।